नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरुवात करणार आहोत दुसरी संतवाणी. दोन नंबरचा दिलेला आहे आपल्याला संतवाणी, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला संत तुकाराम यांनी लिहिलेला जो अभंग आहे त्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. खूपच सुंदर अशी इथे संत तुकारामांनी अभंगामध्ये आपल्याला वर्णन केलेलं आहे. तर आपण हे व्यवस्थितपणे तुम्हाला सविस्तर माहिती याची आणि त्याचं एक्सप्लेनेशन मी देणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि याच्या प्रश्नांची उत्तरं देखील आपण पाहायची आहेत. तर आपण सुरुवात करूया. आधी आपल्याला त्यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे ती आपण पाहायची आहे. की जी दिलेली माहिती असते ही खूपच महत्त्वाची आहे, कारण तुम्हाला जेव्हा अभंगाच्या ओळी दिल्या जातील आणि संदर्भातही स्पष्टीकरण लिहायचं असेल त्यावेळेला सुरुवातीला त्या ओळी कशातून घेतलेल्या आहेत, म्हणजे ती घेतलेल्या आहे संतवाणीमधून, आणि नंतर भेटी लागी जीवा, संतवाणी मधल्या भेटी लागी जीवा या संत तुकाराम महाराज यांच्या काव्यातून घेतलेला आहे किंवा अभंगातून घेतलेला आहे असं आपल्याला तिथे एक्सप्लेन करताना लिहायचं असतं. म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. तर अ म्हणजे आपल्याला याच्यामध्ये दोन अभंग दिलेले आहेत संतवाणीमध्ये. संतांची वाणी म्हणजे काय? असं संतांनी बोललेलं, संतांनी सांगितल्याबद्दल. तर इथे आपण आता पाहणार आहोत अ दिला आहे, दोन भाग आहे, एक संत तुकाराम यांचा आहे आणि दुसरा आहे संत बहिणाबाई. या बहिणाबाई पण खूपच फेमस आहे, त्यांच्या खूप साऱ्या आपण अभंग याच्या पुढच्या पण स्टँडर्ड मध्ये शिकलेले आहोत. आपण सुरुवात करूया आता अ भेटी लागी जीवा. आता भेटी लागी म्हणजे काय आहे? भेटण्यासाठी, भेटण्यासाठी इच्छा निर्माण होणे, मनामध्ये अशी इच्छा होणे की भेटायचं आहे. तर कोणाला भेटायचं आहे? इथे विठ्ठलाला, कारण ते करतात कोणाची भक्ती? विठ्ठलाची भक्ती करतात, म्हणून त्यांना विठ्ठलाला भेटायचं आहे. संत तुकाराम, तुकाराम बोलोबा अंबिले. तर अंबिलेचं त्यांचं नंतर सरनेम चेंज झालेलं आहे मोरे. 1608 ते 1650 व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड. सांगड म्हणजे काय? एक संगती, दोन्ही मिळून एकत्र करण्याचे घालणारे वारकरी संप्रदायातील संत कवी दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाजात त्यांनी आपल्या अभंगात मधून घेतलेला आहे. प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वाभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून मानतात. म्हणजे ते आपल्या अभंगातून काय करतात? जे जीवन आहे त्याच्याबद्दल, म्हणजे जीवनाचं जे सत्य आहे ते आपल्या अभंगातून इथे आपल्याला सांगतात. प्रस्तुत अभंगातून संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केली आहे. दृष्टांत म्हणजे काय असतं? दाखवण्याची, दाखवण्यासारखं. तर कशा प्रकारे ते दाखवत आहेत? उदाहरणातून. तिथे उदाहरणातून ते आपल्याला इथे दाखवत आहे. भेटी लागी जीवा लागलीची आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. ते काय म्हणत आहे? इथे भेटी लागी, भेटी लागी म्हणजे काय? अगदी भेटण्यासाठी. जीवा म्हणजे मनाला. तर काय लागलेली आहे? आस लागलेली आहे, म्हणजे आपल्याला ओढ लागलेली आहे. पाहे रात्र दिवस तुझी वाट, तर तुझी मी दिवस रात्र वाट पाहत आहे असे ते इथे म्हणत आहे. तर संत तुकाराम हे विठ्ठलाची आठवण करताना असं म्हणत आहेत की हे विठ्ठल, हे विठ्ठलाला काय म्हणतात? माऊली. तर माऊली, माझ्या मनात तुला भेटण्याची इच्छा आहे ती खूप तीव्र आहे. तीव्र म्हणजे खूप जास्त आहे. आणि रात्रंदिवस सतत मी तुझी वाट पाहत आहे. पाहे रात्रंदिवस वाट तुझी, म्हणजे मी रात्रदिवस तुझी वाट पाहत आहे. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. तर चकोर हा एक प्रकारचा पक्षी आहे आणि तो पौर्णिमेच्या चंद्रातून पाझरणारे जे चांदणे आहे, म्हणजे पौर्णिमेच्या वेळेला जशा प्रकारे पूर्ण चंद्र फुल मुंडे असतं आणि त्यावेळेला त्याचा जो प्रकाश आहे जणू तो त्याच्यावर त्याचे जीवन चालू आहे. तर त्याची तो जसं प्रत्येक वेळेला पौर्णिमा येण्याची वाट पाहतो, त्याच प्रकारे इथे मी तुझी मनापासून वाट पाहतो असं संत तुकाराम म्हणत आहेत. की त्या चकोर पक्षाच्या उतावीळ मनाप्रमाणेच माझे मन तुझी वाट पाहते. म्हणजे इथे
तू कोण आहेस, तू चंद्रमा आहेस आणि मी चकोर आहे, असं ते उपमा आपल्याला देत आहेत, एक उदाहरण आपल्याला देत आहेत. दिवाळीच्या मुळा देखी आसावली, पाहत असे वाटुली पंढरीची. तर दिवाळीच्या मुळा, मुळा म्हणजे निमित्ताने, दिवाळीच्या निमित्ताने जी मुलगी सासरला गेलेली आहे, नांदायला गेलेली आहे सासरी, तर सासरी गेलेली मुलगी ज्याप्रमाणे दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने आपल्या माहेरी जाण्याची वाट बघत असते, म्हणजे कुठेतरी सासरी गेलेल्या मुलीला आपल्या माहेरी, आपल्या माहेरच्या लोकांना भेटण्याची जी आतुरता असते, तिची जी एक प्रकारची मनातून झालेली इच्छा असते, आसुसलेली असते ती जायला, त्याच प्रकारे विठ्ठलाच्या दर्शनाला माझे मन देखील काय झालेले आहे, हे खूप अगदी आतुर झालेलं आहे, असे ते म्हणत आहेत. त्यानंतर पुढे ते म्हणत आहेत, भुकेली वा बाळ अति शोक करी, वाटप आहे उरी माऊलीची. तर भुकेली वा म्हणजे भुकेलेले जे बाळ आहे ते काहीतरी खाण्याची इच्छा त्याची असते, तर खायला काहीतरी मिळावं यासाठी ते काय करतं, ते जोर जोरात रडायला सुरुवात करतं आणि आपल्या आईकडे ते असं जोरात रडून जशा प्रकारे ते विनंती करतं, विनंती करण्यापेक्षा मूल कसं असं रागाने रडत असतं की काहीतरी मला दे, तर अशा प्रकारे तू माझी माऊली आहे म्हणजे तू आई आहेस आणि मी तुझे बाळ आहे आणि विठ्ठल रूपी मातेची मी मनापासून वाट पाहत आहे, असे इथे ते म्हणतात. आणि कधी ती पूर्ण होते, जेव्हा वाटप आहे उरी माऊलीची. तर माऊलीच्या, ऊर म्हणजे काय असतं, तर माऊलीच्या मनापर्यंत असं जाण्याची इच्छा, ऊर म्हणजे मनात जाण्याची जी इच्छा आहे ती माझी इथे मी वाट पाहत आहे ती कधी पूर्ण होईल. तुका म्हणे मज लागलीचे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा. तर मज म्हणजे काय, मला, मला जी भूक लागलेली आहे कशाची, तर तुझे तुझा मुख पाहण्याची. दाखव, दाखव म्हणजे काय, दावी म्हणजे दाखव. श्रीमुख म्हणजे काय आहे, देवाचं जे मुख आहे त्याला, विठ्ठलाचा चेहरा जो आहे त्याला श्रीमुख असं म्हटलेलं आहे. आणि धावूनी म्हणजे धावूनी श्रीमुख दावी देवा, मला तू दाखव, तुझं हे जे मुख आहे ते मला दाखव, मला आता ते पाहण्याची इच्छा, भूक निर्माण झालेली आहे, असे ते तुकाराम महाराज म्हणतात. हे विठ्ठला, तुझ्या भेटीची मला भूक लागली आहे आणि आता धावत ये आणि मला तुझे जे श्रीमुख आहे ते मला तुझे दाखव आणि तुझ्या दर्शनाची आस मला जी लागली आहे ती तू पूर्ण कर, असे ते देवाला इथे विनवणी करतायत. खूपच छान असं, म्हणजे काय आहे इथे, संत तुकाराम महाराज आहेत, ते नेहमी विठ्ठलाची भक्ती करतात आणि विठ्ठलाशिवाय त्यांना काहीच कुठेही दिसत नाही, त्यांना प्रत्येक ठिकाणी विठ्ठल दिसतो, प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक आपण सराउंडिंगमध्ये आपल्या जर पाहिलं निसर्गामध्ये तर प्रत्येक ठिकाणी आपण म्हणतो ना देव आहे, तर त्या देवाच्या रूपात त्यांना कोण दिसत आहे, फक्त विठ्ठल दिसत आहेत, म्हणून त्यांना त्यांना पाहण्याची, प्रत्यक्षात विठ्ठलाचे दर्शन घेण्याची आस निर्माण झालेली आहे. ठीक आहे मुलांना, खूपच छान असं वर्णन केलेलं आहे. तर आता आपण याचे जे स्वाध्याय दिलेला आहे या खालचा तो पाहूया, कोष्टक पूर्ण करा. तर वाट बघणारा कोणाची वाट बघतो आणि वाट बघण्याचे कारण, आपल्याला हे तीन पण ऑप्शन द्यायचे आहे. तर एक दोन दिलेले आहेत, प्रोव्हाइड केले, जे दिलं नाही आहे दॅट वी हॅव टू कंटिन्यू. ओके, तर आता आपण पाहूया इथे चकोर आहे. चकोर काय करतो, पौर्णिमेची वाट पाहतो, म्हणजे पौर्णिमेच्या चंद्रमाची तो वाट पाहतो. आणि कारण काय आहे, कारण चंद्र किरण हे त्याचे जीवन आहे, बरोबर. त्याच्यानंतर कोणाची वाट बघते, तर माहेरचे बोलावणे येणे, त्याची वाट कोण बघतं, तर लेख बघते, म्हणजे जी मुलगी आहे ती बघत आहे. आणि का वाट बघते, कारण काय आहे त्याचं, दिवाळीला माहेरा जायचा मिळेल तिला, म्हणजे तिला दिवाळीला माहेरला जायला मिळेल यासाठी वाट बघत आहे. त्यानंतर भुकेलेले बाळ कोणाची वाट पाहतं, आईची, कशासाठी, कारण काहीतरी खायला मिळेल यासाठी, ठीक आहे. त्यानंतर संत तुकाराम कोणाची वाट बघतात, पांडुरंगाची. का बघतात, कारण त्यांना त्याचं जे श्रीमुख आहे पांडुरंगाचं त्याचं दर्शन घ्यायचं आहे यासाठी. तर आपण ती इथे उत्तरं पाहूया, हे पहा इथे उत्तरं दिलेली आहेत.
तुम्ही मी सगळी आता वाचलेली आहे, तुम्ही फक्त ती व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न, योग्य अर्थ शोधा. आपल्याला इथे योग्य तो अर्थ शोधायचा आहे. आस लागणे म्हणजे काय आहे, ध्यास लागणे म्हणजे हे पर्याय तुम्हाला घ्यायचा आहे. वाटुली म्हणजे, वाटुली म्हणजे इथे काय आहे, वाट. तर हे सेकंड ऑप्शन जे आहे ते तुम्हाला उत्तरामध्ये लिहायचं आहे. भावार्थ भारित म्हणजे तुम्हाला जो भावार्थ म्हणजे कवितेचा जो अर्थ आहे, ज्या ओळी दिल्या आहे त्यांच्या अर्थाचा इथे उपयोग करून तुम्हाला लिहायचा आहे. संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भीती बाबत दिलेल्या दृष्टांतातील तुम्हाला आवडलेला दृष्टांत स्पष्ट करा. आता दृष्टांत म्हणजे काय, हे उदाहरण, म्हणजे आपण एक्झाम्पल देतो त्याला काय म्हणतो आपण, उदाहरण, एक्झाम्पल. ठीक आहे, म्हणजे उदाहरण. तर लिहून घ्या तुम्ही पण, कारण का नवीन शब्द असेल तर तुम्हाला नंतर ते कठीण जाऊ नये यासाठी ते लिहून घ्यायचे आहे. तर याचं उत्तर आपल्याला पाहिजे आहे संत तुकारामांचं. तिथे दिलेलं आहे, विठ्ठलाचे दर्शन व्हावे म्हणून संत तुकारामांच्या मनाला ध्यास लागला आहे. त्यातील आर्तता ज्या दृष्टांतात तीव्रतेने दिसते तो भुकेलीवा बाळ अतिशोक करी, म्हणजे भुकेने आतुर झालेले बाळ जे असतं ते जास्त काय करतं, शोक करतं, म्हणजे ते आक्रोश करतं. हा दृष्टांत मला जास्त आवडला, असं तुम्हाला सांगायचं आहे की हा दृष्टांत मला जास्त आवडला. आईने बाळ यांचे ममतेचे नाते यांतून ठळक म्हणजे काय आहे, अगदी हायलाइट केल्यासारखं ठळकपणे दिसून येते. भुकेला बाळ जसा आईपाशी हट्ट धरतो, खायला द्यावे म्हणून आक्रोश करतो, तो बालकाचा भाव या दृष्टांतात पुरेपूर स्पष्ट झाला आहे. संत तुकारामही विठ्ठलाला, श्री विठ्ठलाला विठू माऊली म्हणून साथ घालतात. साथ घालतात म्हणजे काय, आवाज देतात. आणि आईची माया व बाळाची निरागसता हे या दृष्टांताचे मर्म आहे. त्यानंतर दिला आहे दुसरा प्रश्न, चकोराच्या दृष्टांतातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, म्हणजे ते काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत ते तुमच्या शब्दातून लिहायचं आहे. तर चकोराला फक्त चांदण्यांची आस असते, तो चंद्रप्रकाश सेवून जगतो. सेवून म्हणजे घेऊन, चंद्रकिरणे हेच त्याचे जीवन असते. चकोराला जशी चंद्रकिरणाची ओढ असते त्यासाठी तो तळमळत असतो. त्याप्रकारे संत तुकारामांचे मन विठ्ठल भेटीसाठी व्याकुळ झाले आहे. संत तुकाराम महाराजांना या दृष्टांतातून हे सिद्ध करायचे आहे की, म्हणजे त्यांना हे दाखवायचं आहे की चकोराला जसे चांदणे ही एकमेव गोष्ट हवी आहे, म्हणजे चकोराला फक्त चांदणे हेच हवं आहे, त्याचप्रकारे विठ्ठलाला तुकारामांना काय हवं आहे, फक्त विठ्ठलाचं दर्शन. तशी मला माझी विठाई एकमेव हवी आहे, विठाई म्हणजे विठ्ठल. श्री विठ्ठलाच्या भेटीशिवाय जगणे निरर्थक व निरस आहे, जे श्री विठ्ठलाच्या भेटीशिवाय जगणे याला काहीच अर्थ नाही असे ते म्हणत आहेत. ते तत्व संत तुकारामांना विशेषण अधोरेखित करायचे आहे. खूपच छान असं वर्णन केलेलं आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणीच्या भेटीला आतुरलेले आहात हे सांगण्यासाठी एखादा दृष्टांत वापरा. समजा तुम्हाला तुमच्या एखाद्या मैत्रिणीचा, मित्राची खूप आठवण येत आहे, तर मग त्यावेळेला तुम्ही एखादं कोणतं उदाहरण सांगाल. ते छान खूप मस्त असं एक उदाहरण दिलेलं आहे, मी वाचून दाखवते. मैत्री ही अतिशय निखळ व निर्मळ असते. निखळ म्हणजे अगदी स्पष्ट, स्वच्छ, ट्रान्सपरंट असते. मैत्रीत अपेक्षा नसते. निरपेक्ष मैत्रीचा भाव ज्यात उमटेल असा दृष्टांत म्हणजे पाऊस व धरणीचा. या जोडीला द्यायचा द्यावासा वाटतो, म्हणजे पाऊस आणि धरणी या दोघांचं काय आहे, एकमेकांवरती अगदी निर्मळ असं नातं आहे त्यांचं. ज्या प्रकारे धरणी कोणतीही अपेक्षा, धरणीला कोणतीही अपेक्षा नसते, ती उन्हात भाजून निघते, ती फक्त पावसासाठी आसुसलेली असते.
मी पाऊसही आभाळातून असीम ओढीने धरतीकडे येतो. असीम ओढीने म्हणजे तीव्रतेने, म्हणजे तो वरतून सुटला की सरळ धरतीवरच येतो. म्हणजे त्याची ओढ कुठे आहे? धरणीकडे आहे, धरतीकडे आहे. आणि धरणी व पाऊस यांच्या निरपेक्ष प्रेमातून नवीन अंकुरांचा जन्म होतो. म्हणजे बघा किती छान उदाहरण दिलेलं आहे. जेव्हा धरणी आणि पाऊस एकत्र येतात त्यावेळेला जमिनीतून एक नवीन अंकुर म्हणजे एक नवीन झाड हे निघतं. झाड होण्याच्या आधी ते अंकुरच असतं ना, छोटस सॅपलिंग. तर मैत्रीतही सुसंस्कृत सृजनाची प्रक्रिया असते. या संदर्भात ग. दि. माडगुळकरांच्या कवितेचे एक कडवे आठवते. माऊलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार, भुकेलेल्या तान्ह्या तोंड पसरे शिवार. शिवार म्हणजे काय आहे? शेत. तर अशा प्रकारे खूप छान एक आपण स्वतःच उदाहरण लिहायचं आहे. तुम्ही अगदी म्हणजे स्वतःच तुम्हाला एखादं उदाहरण आवडत असेल किंवा तुम्हाला स्वतःला एखादं उदाहरण आठवत असेल तर तुम्ही ते देखील लिहू शकता. त्यानंतर आपण इथे काही ओळी दिलेल्या आहेत, त्यांचं मी एक्स्ट्रा म्हणजे तुम्हाला हे टेक्स्चरमध्ये नाही आहे पण आपण ते देखील करायचं आहे, खूपच महत्वाचं आहे. इथे पाहू शकता सहसंबंध लावा. आता तुम्हाला पेपर जो पॅटर्न असणार त्याच्यामध्ये तुम्हाला आकृती सोडवण्यासाठी येईल, तर त्या आकृती सोडवण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे चौकोन बॉक्स दिले जातील आणि तुम्हाला तिथे उत्तरं लिहायची असतात. जसं 8 पण आपण सुरुवातीला केलेलं आहे. सहसंबंध लावा. चंद्रमा चकोर. आता चंद्रमा आणि चकोरचं काय दिलेलं आहे? दिवाळी. चंद्रमा आणि चकोर हे दोन्ही सहसंबंध दिलेला आहे. त्याच प्रकारे मग दिवाळी बरोबर काय येणार? लेख. बाळ आई आणि संत तुकाराम यांच्या बरोबर येणार श्री विठ्ठल. त्यानंतर मज लागलीचे भूक. कोण म्हणते असं? संत तुकाराम. आणि कोणाला? श्री विठ्ठलास म्हणतायत. ते कोणाला म्हणतायत ते देखील लिहायचं आहे. तर बा इथे उत्तरं दिलेली आहेत, तुम्ही व्यवस्थित जशी आहे तशीच्या तशी ती लिहून घ्या. म्हणजे मला उत्तर लिहिताना अगदी व्यवस्थित तुम्ही लिहू शकता आणि त्याचे जर तुम्ही काना मात्र उकारामध्ये जर फरक केला तरीसुद्धा मराठी एक लँग्वेज आहे. मग लँग्वेजमध्ये या सगळ्या गोष्टींचे मार्क्स कमी होतात. तुम्हाला व्यवस्थित अगदी चांगले मार्क मिळवण्यासाठी जसंच्या तसं व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. आता त्याच्यानंतर आपण पाहूया. ओके, इथे दिलेलं आहे ही एक काव्याच्या ओळी दिलेल्या आहेत आणि त्याचा आपल्याला सौंदर्य स्पष्ट करायचं आहे. भाव सौंदर्य म्हणजे त्याच्यातून तुम्हाला काय दिलेलं आहे ते सांगायचं आहे. भेटी लागी जीवा लागलीचे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. तर याच्यातून आपल्याला काय कळत आहे की संत तुकाराम महाराज पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुरलेले आहे. अगदी एकदा श्री मुख पाहिन असे त्यांना झाले आहे. कधी जाऊन मी बघेन दर्शन घेईन देवाचं असं त्यांना झालेलं आहे. म्हणून ते व्याकुळ होऊन आर्त शब्दात म्हणतात की हे विठ्ठला, तुझ्या भेटीचा ध्यास माझ्या जीवाला लागला आहे. तुझ्या दर्शनासाठी माझे मन तळमळते आहे. रात्रंदिवस मी तुझी वाट पाहत आहे. तर याच्यातून आपल्याला कळते की ते किती आतुर झालेले आहेत, अगदी इगर झालेले आहेत कधी एकदा भेटेल. त्यानंतर दुसरा दिला आहे तुका म्हणे मज लागलीचे भूक, धावून श्रीमुख दावी देवा. या ओळींतील अर्थ सौंदर्य स्पष्ट करा किंवा या ओळींचा तुम्ही भावार्थ लिहा असं सुद्धा येऊ शकतं. संत तुकाराम महाराजांना विठ्ठलाला भेटण्याची ओढ लागली आहे. म्हणजे या कवितेतून या अभंगातून आपल्याला हेच कळत आहे की वेगवेगळे उदाहरण देऊन ते सांगत आहेत की कशा प्रकारे विठ्ठल दर्शनाची ओढ यांना लागलेली आहे, संत तुकारामांना लागलेली आहे. भुकेलेला बाळ जसा आईसाठी आक्रोश करतो त्याची भूक आई शमवत असते. म्हणजे काय करत असते? भागवत असते, कम्प्लीट करत असते त्याची भूक. तशी विठ्ठल माझी माऊली आहे, मला पांडुरंगाच्या दर्शनाची भूक लागली आहे. हे विठ्ठला धावते आणि तुझे श्रीमुख मला दाखव. ठीक आहे मुलांना, अशा प्रकारे आपण जो फर्स्ट भाग होता संतवाणीचा तो कम्प्लीट केलेला आहे.
आणि याच्यानंतर जो दुसरा भाग आहे आपण तो देखील करायचा आहे आणि त्यातील जी प्रश्नांची उत्तरं आहेत आपल्याला ती पाहायची आहेत. त्यानंतर मी तुम्हाला जो ग्रामरचा भाग आहे हा नंतर एक्सप्लेन करणार आहे व्यवस्थित, तो आपण पाहूया नंतर. तर संतकृपा झाली हा भाग देखील आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर त्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओ पहा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमचा नववीचा जो नववीमध्ये तुम्हाला चांगले सर्व प्रकारचे जे विषय आहेत चांगल्या प्रकारे व्हावेत यासाठी मी सगळ्या विषयांचे व्हिडिओज बनवायला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही येणारे नवीन व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या मित्रांबरोबर ते नक्की शेअर करा. थँक्यू.